कसं काय मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. रोस्टिंग आणि बरंच काही नाव मी स्वतःच विसरलो होतो तेव्हा तुम्हाला पण थोडंसं आगळं वेगळं वाटत असेल. भरपूर दिवसांनी आलो आहे कन्सिस्टन्सीच्या बापारे आणण्यापेक्षा डायरेक्ट टॉपिकडे वळूया आणि टॉपिक पूर्ण मिल्क करून टाकूया. लेट्स गो. माझं आहे की ना एवढा एवढाच प्रश्न आहे मला, फक्त व्लॉग म्हणजे काय ते सांगा. नाही तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगणारच आहे. एवढा ये म्हणजे व्लॉग पादा आले थांबा. खरं सांगतो मला तुमच्या मूडचा लेमन सोडा बिलकुल करायचं नव्हतं, पण ब्लॉग ऐकलं का पहिले मला मावशी आठवत आहे. त्याच्यानंतर त्या पुणेकरी एक त्या चपला घालणार एक अरे लय मावशी आहे त्या. आणि रिसेंटली एक इमर झाले त्या मोहिनी हजर आहे. अहो काय हजर आहे का कू कुठं अण्णा हजर आहे कुठं मोहिनी हजर काय चालवलंय. आणि ह्याच मावशी आहे त्या म्हणत होत्या रोस्टर समाजसेवक आहे. नो मॅम, वी आर ॲक्च्युली नॉट समाजसेवक, वी आर बिनलाचे पीपल हु रोस्ट पीपल फॉर देअर पॉईंट अँड ऑल्सो गिव्हिंग ऑर्गॅझम टू अवर ऑडियन्स. ऑर्गॅझम इन द सेन्स अवर रोस्टिंग व्हिडिओज. ज्यांना ते दुसरं ऑर्गॅझम पाहिजे असेल त्यांनी सॉफ्ट पॉर्न बघू शकतात. आपल्याच व्लॉगिंग चॅनल आपलं म्हणजे दुसऱ्यांचं व्लॉगिंग चॅनल आहे ज्यांना आपण रोस्ट केलं होतं विक्रांत दादा वगैरे. खूप साऱ्या माझ्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडला असेल तू मोहिनी का कोणला रोस्ट का नाही केलं, तर ॲक्च्युली आय डोंट लाईक मिल्किंग एनिमोर. ते काम मी टोटली अमृताईकडे देऊन टाकलं. अमृताताई आय हॅव युअर बॅक, तुला काय मिल्क करायचं ते कर, पनीर काढ द्यायचं. अबे साले. तर हा मुद्द्यावर येऊ. ब्लॉग, ब्लॉग म्हणजे काय? व्हिडिओ प्लस ब्लॉगिंग म्हणजे व्हिडिओद्वारे माहिती शेअर करणे, याला म्हणते ब्लॉग. पण रिसेंटली काही जे व्हिडिओ पाहिले असतील तुम्ही माझे, ज्याच्यात आपण ब्लॉगर्सला रोस्ट केलं होतं, आपले मराठी ब्लॉगर्स एवढ्या एक्स्ट्रीम लेवलवर माहिती शेअर करू राहिले, जसं की हागणं मुतणं पाडणं भांडणं. आणि याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मधुचंद्राची रात्र, इथपर्यंत आपले लोक माहिती शेअर करू राहिले. हा असंच एक कपल आहे, त्यांची ब्लॉगिंग आपण पाहणार आहे. सो लेट्स गो. कपलचं नाव आहे मयुवीन ऑफिशियल, जे की ऍक्च्युअली कपल नाही आहे पण ते प्रिटेंड करतात ते कपल आहे. मी आणला बाबड्या बाबडी लाईट का म्हणले ते सगळं पुढं सांगणार आहे तुम्हाला, पण त्याच्या आधी यांचं इंट्रोडक्शन देऊन टाकू थोडं थोडं. सरळ सिम्पल शॉर्ट यांचं जर इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर हे रील स्टार आहे, ही मयुवी आहे, हा प्रत्यय आहे. हे दोघं ऍक्टर म्हणून मेन्शन करतात त्यांच्या आयडीजवरती. आणि अजून एक विशेष गोष्ट म्हणजे हे ओन वॉईस क्रिएटर आहे, म्हणजे बाकीचे उरलेले जेवढे बी क्रिएटर आहे ज्यांनी ओन वॉईस क्रिएटर त्यांच्या बायोमध्ये नसेल लिहिलेलं ते सगळे येडचंद्याचा आवाज उधार आणून व्हिडिओ बनवित्या. चला मग मयुवीरा ऑफिशियलवरती जे काही कॉन्टेंट आहे त्याच्यावरती आपण रिॲक्ट करूया. व्हिडिओत पुढं जायच्या आधी ना जरा पोटा पाण्याचं भाऊ, तुमच्या बी आणि माझ्या बी सध्या जॉब मिळवणं लय अवघड आहे. 50 ठिकाण रेझ्युमे द्या, त्याच्यात याच्यावर समोर डोकं आपटा, एवढं करून सुद्धा इंटरव्ह्यूसाठी कॉल येत नाही. आणि आलाच झालेच जरी जॉबसाठी सिलेक्ट तर तिथे 100% कॉम्प्रोमाइज करायला लागत आहे, एक तर पोझिशन नाही तर सॅलरी. पण रिलेवल थ्रू तुम्ही तुमच्या स्किल सेटच्या बेसिसवर इंडियाच्या टॉपच्या कंपन्यांमध्ये जॉब मिळवू शकते. तुम्हाला दरवेळी मी एक आकडा सांगत राहतो, तर आत्तापर्यंत 75 करोड रुपयांचे जॉब रिलेवलनी लोकांना अवेलेबल करून दिले, शिवाय 1100 जास्त जॉब ऑफर्स रिलेवलनी रिलीज केले आहे, जो आकडा IIT आणि IIM अॅन्युअल नंबरपेक्षा जास्त. एवढंच नाही, हे जॉब भारताच्या टॉपच्या कंपन्यांमध्ये अवेलेबल आहे, जसं की बिस्लरी, पेटीएम, मिशो आणि यांच्यासारख्या 800 जास्त कंपन्या आहेत. तिथं फक्त एक टेस्ट लांब आहे तुम्ही तुमच्या ड्रीम जॉब पासून. आणि आता तर रिलेवलचे कोर्सेस पण आले, फ्रेशर असं नाही तर वर्किंग प्रोफेशनल, इथं 11 कॅटेगरी आहे. आणि 11 कॅटेगरीमध्ये तुम्ही तुमचा स्किल सेट अपग्रेड करू शकतात. आणि ही बेस्ट वेळ आहे तुमच्या करिअरसाठी टाईम इन्व्हेस्ट करायला. तुम्हाला फक्त कोर्ससाठी अप्लाय करायचं आहे, रिलेवलची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल, ते तुमच्यासोबत ऑनलाईन मीटिंग करतील. आणि त्यांना काही एक घेणं नाही आहे तुम्ही कोणत्या चांगल्या कॉलेजमधून शिकून आले की नाही, किंवा अमेझॉन सारख्या मोठ्या कंपनीत तुम्ही काम केलं आहे की नाही, त्यांना फक्त तुमच्या पॅशनशी मतलब आहे. आणि मला माहिती आहे तुमच्यात ती पॅशन आहे. ही संधी तुम्हाला पण मिळू शकते, फक्त तुम्हाला आजच्या आज जाऊन रिलेवलचे कोर्सेस चेक करायचे. सीट लिमिटेड आहे पण ऑपॉर्च्युनिटीज अनलिमिटेड आहे. तुमचं बेस्ट करिअर फक्त एक क्लिक लांब आहे तुमच्यापासून, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की जाऊन चेकआउट करा. सगळ्यात आधी तुम्ही जर मयुवीरा चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये गेलं तर तिथं तुम्हाला दिसेल यांनी ग्रामरचा लेमन सोडा केलेला आहे. ते ग्रामर जाऊ द्या, आता होत राहतं, चुक्या होत राहतात सगळ्यांकडून. पण परत यांनी ऍक्टर म्हणून मेन्शन केलेलं, मला कळत नाही या रील स्टारमध्ये एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून. ऍक्टर विक्टर डायरेक्ट स्वतःच आणि युअर फेवरेट, पण माझे नाही आहे, दुसरे कोणाचे असतील तर जाऊन बघा. पण रील स्टार शेवट यांचा विषय खोल आहे, यांच्या मेंदूत ब्लॅक होल आहे. तुमची मेहनत मी आधीच कमी करीत राहतो, तुम्हाला काय वाचा विचारायची गरज नाही. हे एकंदरीत प्रतीक आणि मयुरीचं चॅनल म्हणजे व्लॉगिंग चॅनल आहे, कपल व्लॉगिंग चॅनल आहे, लाईक बबड्या बबडी, कोमल अँड बॉब. पण हे कपल नाही आहे, फक्त हे चॅनलच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये प्रपोज कळत होते, जो की ऑब्व्हियसली प्रँक होता. प्रतीक शिंदेचा बलावडा कापला गेला होता. त्याच्यानंतर थंबनेलमध्ये 250 शब्दांचा निबंध लिहिलेला होता, ते वेगळं. तरी 1.7 लाख कार्यकर्त्यांनी तो व्हिडिओ पाहिला होता. मला तवाच वाटत होतं रोस्टची अत्यंत गरज आहे, पण म्हटलं जाऊ द्या. पण रिसेंट व्हिडिओ जेव्हा मी त्यांचा पाहिला
त्याच्यानंतर मला काही राहलं नाही आणि हा गया व्हिडिओ. डोक्यात फॉल्ट आहे का पांगळा बिंगळा डोक्यात तू? आय लाईक यू ऍज अ बॉयफ्रेंड ऍज अ लाईफ पार्टनर. एक काम करते कोणती ठीक कोणती करेल ठेव पण युनि प्रपोजल एक्सेप्ट केला. हा मयुरी आणि प्रतीकच्या चॅनलचा पहिला व्हिडिओ आहे ज्याच्यात हे जे केलं गेलंय या बकचुदीला प्रिव्ह्यू असं म्हणतात. म्हणजे व्हिडिओच्या पुढं काय होणार आहे, व्हिडिओ मध्ये काय होणार आहे, ते सगळं आधीच दाखवलं जातं. जसं की तुम्हाला माहिती आहे मयुरी ताई आणि प्रतीक दादा क्रिएटर लोक आहे, ते क्रिएटिव्ह आहे. यांची क्रिएटिव्हिटी इंटू 100 आहे. दूरदर्शनचं हे टुंगटुंगचं ट्रान्झिशन रोस्टर लोक सुद्धा इतकं यूज करीत नाही जेवढं यांनी यूज केलंय. तुम्हाला खरंच माहिती नाही का हे ट्रान्झिशन यूज केल्यानंतर मेंदूच्या नस आहे ना लुळ्या पाडत आहे. त्याच्याऐवजी जर तुम्हाला दुसरं ट्रान्झिशन भेटत नसेल ना, माझ्याकडे बेस्ट पर्याय हे डाउनलोड करून घ्या. कसे आहात माझ्या लाडक्या भावांना आणि त्याच लाडक्या भावांना अधून मधून कधीतरी कुठल्या तरी दिवशी हो म्हणणाऱ्या लाडक्या बहिणींना. अरे क्रिएटिव्हिटी, यांच्या क्रिएटिव्हिटी साठी ऍड्स ऑफ दी दे. अरे तुम्ही ऍक्टर म्हणून मेन्शन करताय बायो डिस्क्रिप्शन मध्ये आणि तुम्हाला 5 सेकंद नंतर लगेच मीम टेम्पलेट लावायला लागत. एवढ्या फास्ट आम्ही रोस्टर सुद्धा मीम टेम्पलेट लावित नाही. यांचा दर व्हिडिओ पा 8-10 मीम टेम्पलेट फिक्स आहे. क्या ऍक्टर बनेंगे रे तुम लोग. लेट मी कनेक्ट द ब्लूटूथ फर्स्ट. इंग्लिश लय भारी आपलं, नो इश्यू. हा ते आम्ही आधीच चेक केलंय, डिस्क्रिप्शन वाचलंय आम्ही. अनसीन थिंग्स सेकंड रिमाइंडर. स्पेलिंग चेंज करून घ्या तेवढी फक्त. याच्यात काही विशेष नव्हतं, मला फक्त हे सांगायचं होतं की दीदी डिरेक्शन पण करती. दीदी खूप काही करती, फक्त तिला एडिटिंगच्या कटने लावते ती. 26 मिनिटाचा हा पूर्ण व्हिडिओ आहे. याच्यात प्रँकच्या नावाखाली फक्त बक्तोदी करण्यात आली आहे, ती बी स्क्रिप्टेड वाटती. असो याच्यात काही इंटरेस्टिंग नव्हतं, बाकीचं कॉन्टेंट पाहू आपण. या चॅनलची अजून एक खासियत आहे, बबड्या बबडीचं ब्रेकअप झाल्यानंतर, म्हणजे बबडीने जेव्हा बबड्याला एअरड्रॉप दिला त्याच्यानंतर सगळ्यात जास्त बबड्याचं मिल्किंग जर कोणी केलं असेल तर ते मयुरा ब्लॉगनी केलेलं आहे. आणि याच्यानंतर येतो तो रिसेंटचा व्हिडिओ ज्याच्यामुळं मी ट्रिगर झालो रोस्ट करायला, तो आहे. कुठून चालू करू, काय बोलू, काही समजत नाही मला. या असं बोलून बोलून दीदीने जवळपास 40 मिनिटाचा प्रँक व्हिडिओ शूट केलेला आहे ज्याच्यात पब्लिकचा आणि प्रतीकचा परत एकदा कापला गेलाय. हे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओ चाललाय, बाकी काहीच नाही. तर तुम्ही म्हणाल की व्हिडिओ करती, व्हिडिओ करती, का करती, तर व्हिडिओ करण्याचं कारण फक्त एवढंच आहे. ऑब्व्हियसली सोशल मीडियावरती एखादा कॉन्टेंट क्रिएटर का कॉन्टेंट क्रिएट करील. लाईक, शेअर, फॉलोअर, सबस्क्राईब जे काय आहेत त्याच्यासाठीच करणार आहे. तुम्ही त्याच्यासाठीच करताय आणि मी पण त्याच्यासाठीच करतो. हा व्हिडिओ बनवायचं मोटिव एवढंच होतं की आतापर्यंत आपण गणेश शिंदे वगैरे त्या मावशा बिवशा एवढा रोस्ट केला तर त्यांच्या जनरेशनचा आणि आपल्या जनरेशनचा लय मोठा गॅप आहे. त्यांचं कॉन्टेंट क्रिएशन आपल्या डोक्याच्या बाहेरचं खेळ आहे, आपल्याला कधीच पटणार नाही ते. पण हे जे कार्यकर्ते हे आपल्या जनरेशनचे, यांनी पण जर तसंच त्याच टाईपचं कॉन्टेंट जर क्रिएट करायला सुरुवात केली तर क्या फरक क्या रे जायगा उनमेवर हम्मे. थोडं स्टँडर्ड सेट करा बस, बाकी काही नाही. व्हिडिओला करू इथंच एंड. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ छोटा आहे पण जाऊ दे. आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. टाटा, बाय बाय, सी यू. रिलेवलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, नक्की जाऊन चेकआउट मारा, करिअर बनवा. ताते भायू, सगळे 12-17 घोडीचं हे आपण एकाचे तोंडाने कडूचे पटलं दगे भाऊ, नाही तर सोडून दे गोड बोलून मारणारे रोजच भेटते.